नमस्कार, स्पेशल मेनू मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अशा चमचमीतो खमंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर लाईकही करा. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आमरस कसं बनवायचं हे बघणार आहे. तर त्याच्यासाठी इथं मी 4 आंबे घेतलेले आहेत, बदामी आंबे आहेत. हे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे, पण कोणतेही आंबे घेऊ शकतो आमरस बनवायला. तर इथं मी बदामी आंबे घेतलेले आहेत, तर मी आंबे कापून आमरस बनवणार आहे. आपण आंबे पिळूनही आमरस बनवू शकतो. तर आपण कापून आमरस बनवल्यामुळं काय होतं, एखादा आंबा जर खराब निघाला तर आपण तेवढंच काढून टाकू शकतो. पूर्ण आंबा आपल्याला टाकायची गरज पडत नाही, आणि आंबे पिळून घेतल्यामुळं पूर्ण आंबा आपल्याला टाकायला लागतो. तर अशा पद्धतीने आपण सगळे आंबे कापून घ्यायचे, आणि आंब्याचा गर काढून घ्यायचा. अगोदर पटकन निघतो आरामात. असं आपण मस्त गर काढून घ्यायचा अगोदर सगळा. आणि हे पा, असं पण आपण अगोदर साल काढून घेऊ शकतो आंब्याचं. सुरीने आपण सगळ्या आंब्याचं साल काढून घ्यायचं, आणि नंतर आपण आंब्याचा गर काढून घ्यायचं. जास्त भांडे न खरकटे करता आपला झटपट आमरस बनवून होतो. ते पा किती मस्त आंब्याचा गर आरामात निघतो आपला. सगळा गर काढून घेतलेला आहे 4 आंब्याचा. तर आपण असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. मिक्सरला वाटताना आपलं पटकन बारीक होतं, जाड तुकडे घालायचे नाही मिक्सरच्या भांड्यात, बारीक होत नाही. तर आपण असे सगळे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे, आणि फिरून घ्यायचं मिक्सरला. एकदम जास्त घालायचं नाही भांड्यात, जास्त घातलं तर एकदम वल्ला असतो आमरस, तर लोडवर येऊ शकतो मिक्सर. तर आपण ह्याच्यात थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं. तर आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि 1-2 चमचे साखर घालायची. तर आपण प्रत्येक वेळेस बारीक करताना 1-1 चमचा साखर आणि थोडंसं पाणी घातलं तरी चालतं. तर मी इथं 1 चमचा साखर घातलेली, आणि अगदी 3-4 चमचे थंड पाणी घातलेलं, आणि असं मिक्सरला फिरून घेतलेलं. ते पा किती मस्त रस होतो आपला तयार. तर आपण ह्याच्यात जास्त पाणी टाकायचं असलं तरीही चालतं, एकदम घट्ट रस झालेला आहे आपला. तर थोडंफार जास्त पाणी तुम्हाला टाकायचं असेल, थोडा जास्त रस वाढवायचा असेल तरीही चालतं. एवढा घट्ट नसेल पाहिजे तर पाणी थोडं जास्त वापरायचं. ते पा मस्त घट्ट रस झालेला आहे आपला. तर आपण राहिलेलं सेम आपण असंच मिक्सरला फिरून घ्यायचं, थोडीशी साखर आणि थोडंसं पाणी घालून. साखर वाटतानाच टाकल्यामुळं मस्त बारीक होते, वरून टाकली तर ती खातानी करकर लागते. तर वाटतानाच आपण थोडी थोडी साखर घालायची. तर हे पा किती मस्त घट्ट आमरस झालं आहे आपला. तर अशाच छान छान रेसिपी घरची घरी बनवून खा. कोरोना दिवसानी दिवस वाढत चाललेला आहे, तर आपण आपली काळजी घ्या, आपल्या मुलांची कुटुंबाचीही काळजी घ्या. कामाशिवाय बाहेर जाऊ नका, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.